नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तर मी आणि माझी आई आज आलो आहोत नंदगड येथील संगोळी रायना येथे. जे संगोळी रायना हे कर्नाटक येथील एक प्रमुख योद्धा होते. रायना यांचा जन्म 15 ऑगस्ट 1798 रोजी झाला. तर इथंच त्यांना फाशी वगैरे दिली होती. तर अजून तुम्ही इतिहास पाहू शकता गुगलवर किंवा यूट्यूब व्हिडिओ अजून भरपूर असतील तिथं तुम्ही बघू शकता, कारण की मला पण यांचा जास्त इतिहास माहीत नाही, माफ करा. तर हेच आहे ते ठिकाण जे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर इकडं बघू शकता किती भरपूर प्रमाणात गर्दी आहे, दुकानं वगैरे आलेले आहेत भरपूर इथं. तर मी पण फर्स्ट टाईमच इथं व्हिजिट करत आहे. माझ्या गावापासून जवळच 15 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. तर चला तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये एंट्री करून की कशा प्रकारे आहेत. आणि पोलीस वगैरे भरपूर आहेत आणि भरपूर यांचे भाविक जे आहेत ते चला तर मग मित्रांनो आतमध्ये जाऊयात. हे बघा बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत आतमध्ये जे एंट्री करायला लाईन वगैरे लावायला. तर हे बघा आतमध्ये मोठ्या अशा जागा आहे, इथं बघू शकता तुम्ही. हे लाईन वगैरे लावण्यासाठी आहे, इथं गार्डन वगैरे आहे जोरात मोठी अशी. तर हे बघा वडाचं वगैरे झाड वगैरे आहे इथं दिसत आहे. तर इकडं बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथं. आणि जर रायना यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवरती चेक करू शकता. तर इथं बोर्ड वगैरे लावलेला आहे, हे बघा वाचू शकता तुम्ही. क्रांतीवीर संगोळी रायना पुण्यभूमी नंदगड. नंदगड हे गाव बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे. जर इथं कोण जवळचे आहेत त्यांना तर माहितीच असेल. आणि ह्यांच्यावरती यांच्या आधारित एक पिक्चर पण काढलेला आहे वरती, म्हणजे क्रांतीवीर संगोळी रायना हे एक पिक्चरसुद्धा आहे. तुम्ही ते बघू शकता, त्यांच्याबद्दल सगळा इतिहास तुम्हाला समजेल. तर आम्ही एंट्री करत आहोत इथं, लाईन वगैरे लावलेली आहे डबा सगळीकडं. गर्दी वगैरे मोठ्या प्रमाणात आहे. इथं पावती वगैरे फाडत आहेत याची. पोलीस वगैरे जोरात आहेत इथं. तर हेच आहे ते वडाचं झाड जिथे त्यांना फाशी दिली होती. ब्रिटिश सैन्य रायना यांचा कधी पण पराभव करू शकले नाही, त्यामुळे ब्रिटिशांनी रायना यांना फितुरांच्या मदतीने पकडले आणि खटला दाखल केला व फाशीची शिक्षा सुनावली. तर इथं बघू शकता त्यांचा स्टॅच्यू दिसत आहे. हे बघा मित्रांनो, चला तर आमचा नंबर लागलेला आहे इथं. भंडारा वगैरे लावून घेऊया कपाळाला. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा तुम्ही. दोन्ही साईडला वाघ उभे केलेले आहेत. इकडे बघा नारळ वगैरे बांधलेले आहेत लोकांनी. म्हणजे काहीतरी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही इथं नारळ वगैरे बांधून जातात. ते विश तुम्ही मागू शकता, ते असं म्हणतात की पूर्ण होऊ शकते. तर तुम्ही पण ट्राय करू शकता.